आतापर्यंत दोन्ही टीम एक एक सामन्यामध्ये मात्र विजय मिळवला, एका सामन्यामध्ये मात्र हार पत्करावी लागली, अशा एकूण दोन सामन्यांचा खेळ या दोन्ही टीमचा पूर्ण झालाय। त्यामुळे या दोन्ही टीम साठी मात्र आता हा सामना जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। मॅच ऑफिशियल आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे। चला सामन्याचा श्री गणेश मात्र आपण झालेला पाहिलाय। आता मात्र मॅचची सुरुवात होईल। गणपती बाप्पाच्या जयघोषण मात्र त्या ठिकाणी टीम हडल केलं। क्षेत्ररक्षण करणारी टीम मात्र ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला असताना फिल्डिंग सजवली जाते। पलूस संघाकडून मात्र सलामीचे दोन फलंदाज रोहित जाधव आणि सोबत मात्र संग्राम शिंदे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या चार ओव्हरच्या सामन्यामध्ये खेळत असताना चार ओव्हरमध्ये चार विविध गोलंदाजांचा वापर मात्र गोलंदाजांना करावा लागेल आणि त्यातल्या त्यात एक पहिलं षटक जे आहे ते पॉवर प्लेचं षटक असेल। अगदीच आपण जर पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट इथे मात्र आता तुम्हाला खेळावं लागतंय। बराच विलंब आज दुपारच्या सत्रामध्ये झालेला असताना आता संध्याकाळच्या सत्रातले सर्व सामने जे आहेत ते चार षटकांचे खेळवले जातील असा मात्र निर्णय आयोजकांनी घेतला होता। त्यापैकी एक चार ओव्हरचा सामना या अगोदर पूर्ण झालेला आपण पाहिला। शंकरदादा माने स्पोर्ट्स या टीमकडे मात्र आपण लक्ष टाकायचं झालं तर आतापर्यंत एक पराभव एक विजय त्यांच्याही खात्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु आज आरपीएल कमिटीची टीम जी आहे ती मजबूत टीम म्हणून समोर आली आहे। आतापर्यंत दोन्हीच्या सामने दोन्हीही जे सामने आहेत ते त्यांनी जिंकलेले आहेत आणि दरम्यान इथे मात्र नवीन मॅचची सुरुवात होईल। गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होतोय। बॉलरचं नाव सांगायचंय ओम धुमाळ। लेफ्ट आर्म ओवर द विकेटचा मारा घेऊन रोहित जाधवसाठी पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा। पहिल्याच बॉलवरती मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच नंदकुमार करपे यांच्या माध्यमातून येताना आपल्याला बघायला मिळतोय। अतिरिक्त रन मात्र मॅचची सुरुवात झाली आहे। चार ओव्हरचा हा खेळ मात्र आपण पाहिला तर झपाट्यानं धावा फलंदाजांना जमा कराव्या लागतील आपल्या टीमसाठी। यावेळेला प्रॉपर संपर्क नसताना सुद्धा आपण जर पाहिलं तर वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जाईल बॉल एकेरी धावेसाठी। सुरुवात केली व्हाईट बॉलने, त्यानंतर एक सिंगल आली आहे। स्ट्राईक रोटेट होते, संग्राम शिंदे येतो स्ट्राईकवर पुढील चेंडूसाठी। फुल टॉस चेंडू बॅटची एज घेतोय लॉंग स्टॉप रिजन कडे। शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र फिल्डर तिकडे उपस्थित असताना धाव घेण्याची कोणतीही संधी मात्र फलंदाजांना मिळत नाहीये। बॅटची आउटसाइड एज घेऊन मात्र विकेटकीपरच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर एकंदरीत तीन खेळाडू तुम्हाला यष्टांच्या मागे बघायला मिळतील। त्यातल्या त्यात एक शॉर्ट स्क्वेअर लेग सुद्धा, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग आहे। गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलाय आपल्या गोलंदाजीला अनुसरण मात्र फिल्डिंग सजवत असताना ओम धुमाळ। आणखीन एका व्हाईट बॉलचा इशारा पंच नंदकुमार करपे यांच्याकडून आलेला आपल्याला बघायला मिळतोय। तो एक एक्स्ट्रा रन टीमच्या स्कोरकार्डवर ऍड होताना धावसंख्या झाली ती तीन। दोन चेंडूंमध्ये तीन धावा आल्या। पुन्हा एकदा मात्र एक मिस टाईम शॉट खेळला जातोय तो संग्राम शिंदेच्या माध्यमातून। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, चोरट्या धावेच्या प्रयत्नात मात्र थ्रो केला जातो विकेटकीपर एंडकडे, डेंजर झोनकडे मात्र धावत होते संग्राम शिंदे। अगदी सुरक्षित स्थळी पोहोचलेत आपल्या वेळेमध्ये। तीन चेंडूंवरती मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या आता पाचवर। संग्राम शिंदेसाठीचा आजचा दिवस जर आपण पाहिला तर थोडासा संघर्ष त्याला करावा लागलाय फलंदाजीच्या माध्यमातून। हवे तसे फटके मात्र काही सजवता आलेले नाहीयेत। पुन्हा एकदा मात्र एक मिस टाईम शॉट टॅप केला असताना मात्र मिडॉन क्षेत्ररक्षक तिकडे बॉल अडवण्यासाठी। आणखीन एक रणिते, आणखीन एक धावसंघाच्या खात्यामध्ये। चार चेंडू आणि सहा धावा। पहिल्या षटकातून थोडासा शांत आणि संयमी खेळ करत असताना रोहित जाधव आणि संग्राम शिंदे दोन मोठे खेळाडू आहेत। परंतु आज संग्राम शिंदे, जसं आपण म्हटलं की थोडासा संघर्ष त्याला करावा लागलाय फलंदाजीच्या माध्यमातून। हवे तसे फटके सजवता आलेले नाहीयेत, हव्या तशा धावा मात्र त्याला घेता आलेल्या नाहीयेत।
दुसऱ्या बाजूने मात्र रोहित जाधवचा आजचा दिवस खूप खास कामगिरी करताना तो पाहायला मिळतोय। मगाशच्या मॅच मध्ये मात्र लवकर आउट झाले, याही मॅच मध्ये मात्र तसंच काहीसं घडतंय। रोहित जाधव पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र बॅटची लीडिंग एज घेत बॉल जातोय सरळ गोलंदाज ओम धुमाळच्या हातामध्ये। पहिला धक्का पलूस टीमला लागत असताना पहिल्या सामन्यात रोहित जाधवची मात्र चांगली बॅटिंग आपण पाहिली, परंतु या मागील दोन मॅच पासून आपण जर पाहिलं तर तो सुद्धा थोडासा लवकर आउट होऊन माघारी परततोय। याही मॅच मध्ये शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतत असताना या अगोदर एक रन आली होती, त्यानंतर मात्र रोहित जाधव आता आउट होऊन माघारी परततोय। स्वतःवरती मात्र नाराज या फटक्यानंतर तो मात्र फलंदाज रोहित जाधव, त्याच्या जागेवरती मात्र सौरभ गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाजीसाठी ओम धुमाळ एका चांगल्या ऍक्शन सोबत आज गोलंदाजी करत असताना आरपीएल कमिटी आपण जर पाहिलं तर दोन सामने त्यांनी जिंकलेत। ओम धुमाळ मात्र इकडे आज पाहिले तर फलटण संघाकडून चांगली कामगिरी करतोय, चांगले चेंडू मात्र हाताळत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि या बॉल सोबत ओव्हर नंबर एक ची इथे सांगता होईल। पहिल्या षटकाखेरीस मात्र एक गडी बाद सहा धावा चार ओव्हरच्या मॅच मधून मात्र आपण जमवलेल्या पाहिल्या त्या फलंदाजांनी। रोहित जाधव अवघी एक धाव बनवून मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परतलाय, त्याच्या जागेवरती मात्र सौरभ गुरव नवीन फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आल्यानंतर मात्र होम धुमाळने सौरभ गुरवला सुद्धा बांधून ठेवला या मागील चेंडूवरती। शेवटचा बॉल असताना मात्र ओव्हर नंबर एक ची सांगता होते आणि एक षटकाखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात मात्र आणि मात्र सहा धावा पहिल्या षटकातून। चालू असलेला सामना आपण बघत आहात, ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण विरुद्ध पलूस, दोन्ही टीम आतापर्यंत दोन दोन सामने दोन्ही टीमचे मात्र पूर्ण झालेत, एका सामन्यामध्ये विजय मिळाला एका सामन्यामध्ये मात्र पराभूत ठरलेत। या मॅचमध्ये मात्र जिंकावं लागेल या स्पर्धेतून मात्र पुढे जायचं असेल तर हा सामना जिंकणं या दोन्ही टीमसाठी मात्र अतिशय महत्त्वपूर्ण असेल। प्री क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, थोडस मात्र स्पीडअप ठेवायचंय पंच नंदकुमार करपे आणि कृष्णा पाटील सरांना सुद्धा विनंती आहे मॅचमध्ये थोडस स्पीडअप ठेवा, यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। ऑलरेडी पाच वाजलेले आहेत, नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकातून एक विकेट आणि सहा धावा अक्षय वाठारकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय फलंदाजाने, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवर येतोय खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी आकाशाला गवसणी घालणार हा षटकार। ऑन साइडला या वेळेला बॉल चाललाय हवेत, डीप स्क्वेअर लेग मध्ये आहेत फिल्डर, जाऊन विसावेल मात्र क्षेत्ररक्षकाच्या कवेत। वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक धक्का लागतोय पलूस टीमला। संग्राम शिंदे बाद दोन गडी बाद धावसंख्या मात्र जर पाहिली तर 12 धावांवरती, या अगोदर एक चांगला मोठा षटकार त्याने सजवला होता, परंतु व्हेरी नेक्स्ट बॉल वरती गोलंदाज अक्षय वठारकरनं सुद्धा संग्राम शिंदेला आज उत्तर दिलंय। षटकारानंतर विकेट येताना आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये संग्राम शिंदे आउट होऊन माघारी परततोय आणि त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना। आज सन्माननीय बशीरभाई शिरोळकर यांचं सुद्धा व्यासपीठावरती मैदानावरती आगमन झाले, हार्दिक स्वागत असेल। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, हिम्मत गुरव सौरभ गुरव आणि हिम्मत गुरवची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना याही वेळेला मात्र कॉट बिहाइंड आल्या पावली माघारी परततोय अक्षय वठारकरच्या खात्यामध्ये लगातारचे दोन विकेट्स
अगोदर संग्राम शिंदे आणि आता या बॉल वरती मात्र हिम्मत गुरव शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परततोय। बैक टू बैक दोन विकेट्स पतन पलूस संघाला मात्र आता उतरती कळा लागलेली। मागील मैच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पहिली विकेट जशी आली पहिल्या विकेट नंतर मात्र जी रांग लागली एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले आणि तसंच काहीसे याही मैच मध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज फलंदाज मात्र बराच संघर्ष करताना आपल्याला दिसतायत ते पलूस संघाकडून खेळत असताना। करण मोटकट्टे या खेळाडूवरती मात्र मोठे अपेक्षा असतील। हिम्मत गुरव आउट होऊन माघारी परततोय। सौरभ गुरव आणि आता मात्र करण मोटकट्टे या दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी अडसलेली पाहायला मिळेल। 1.3 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धावा। आतापर्यंत 3 फलंदाज बाद रोहित जाधव संग्राम शिंदे आणि आता मात्र हिम्मत गुरव। हिम्मतच्या जागेवरती मात्र करण अक्षय वाठारकरचा मात्र एक चांगला ऑफ कटर चेंडू होता। आडव्या बॅटने मात्र ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होताना पाहायला मिळतोय करण मोटकट्टे। ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर तालुका पलूस या दोन टीम मध्ये चालू असलेली आजच्या दिवसातली पाचवी मॅच। पुन्हा एकदा चांगला बॉल चांगली पिचिंग बघायला मिळते करण मोटकट्टे सारख्या फलंदाजाला मात्र लगातार दोन वेळेला बांधून ठेवले। विकेटची हॅट्रिक मात्र काही फलंदाजाने पूर्ण होऊ दिलेली नाहीये परंतु चेंडू मात्र तसं पाहिलं गेलं तर निर्धावच आले। 5 चेंडू पूर्ण होत आहेत या ओव्हरमधून। ओव्हर नंबर 2 खेळ प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र आणि मात्र 3 गडी बाद 12 धावा। शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक राहिला या ओव्हर नंबर 2 मधून। परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा मात्र हाताळत असताना या निर्धाव चेंडून मात्र लगातारच्या 3 सलग निर्धाव चेंडूंसोबत ओव्हर नंबर 2 इथे मात्र सांगता होईल आणि या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते 3 गडी बाद 12 धावांवरती। पलूस विरुद्ध फलटण असा चालू असलेला हा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 थर्ड एडिशन मधून मात्र आजचा चौथा दिवस साखळी फेरीतील मात्र आजचा हा शेवटचा दिवस असेल। उद्याच्या दिवसात मात्र 2 सेमीफायनलचे सामने आणि 1 मेगा फायनल अशा एकंदरीत 3 सामन्यांचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळेल। या स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस असणार आहे। प्रथम क्रमांकासाठी मात्र 1,121 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि भव्य ट्रॉफी। द्वितीय क्रमांकासाठी 61,121 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा करंडक दिला जाईल। तृतीय क्रमांकासाठी मात्र 25,121 आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा 25,121 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी असेल। अशी एकंदरीत 4 सांघिक बक्षिसे या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या दिवसात। केतन पांचाळ उर्फ बाबू गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 3 साठी पहिला बॉल मात्र ऑन साइडला पुल करण्याच्या प्रयत्नात सौरभ गुरव। मिस टाइम फटक्यासोबत मात्र पहिली धाव वेगाने घेतली आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे थ्रो केला जातोय। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज चांगल्या रीतीने मात्र 2 धावा पूर्ण केल्या केतन पांचाळच्या पहिल्या बॉलवरती। या दुहेरी धावेसोबत मात्र आता बऱ्याच वेळानंतर धावफलकात बदल घडतोय। 14 धावा स्कोर कार्डवर या वेळेला जबरदस्त फटका उडवून दिलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून 6 धावांसाठी षटकार। चांगली बॅटिंग मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर 3 मधून सौरभ गुरव सारख्या फलंदाजाच्या माध्यमातून। पहिल्या बॉलवर 2 धावा दुसऱ्या बॉलवर षटकार अशा पद्धतीने मात्र 8 धावा त्यांनी जमवून दिल्यात आपल्या टीमला। स्कोर मात्र पुढे सरकतोय। या षटकारासोबत मात्र टीमच्या 20 धावा पूर्ण होतील। सलमान भाई यांचं मात्र मैदानावरती आगमन झाले आयोजकांच्या वतीने त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टीच्या वतीने। सलमान भाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आज चौथ्या दिवसात। रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण चालू झालेली पाहतोय। चांगल्या वळणावरती मात्र हा सामना आलेला असताना आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साइडला स्कोअर ऑफ द विकेट फटका सजवत एक सिंगल धाव तर वेगाने घेतली। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी मात्र त्या ठिकाणी तयार होते। एकच धाव मात्र घेऊन समाधानी राहावं लागेल सौरभ गुरव आणि करण मोटकट्टे सारख्या फलंदाजांना।
बॉलिंग मार्क वरती केतन आपल्याला पाहायला मिळतोय। केतन पांचा उर्फ बाबू आतापर्यंत चार चेंडू त्यांनी हाताळले, खर्च केले त्या मात्र नऊ धावा, एक दुहेरी धाव, एक षटकार, एक निर्धाव चेंडू आणि एक सिंगल जी आता मात्र नुकतीच घेतली गेली। अशा पद्धतीच्या मात्र या नऊ धावा स्कोर कार्ड वरती असताना दोन चेंडू अजूनही या तिसऱ्या षटकातले शिल्लक, चार ओव्हरचा हा सामना आहे आणि या चार ओव्हर मधून मात्र आता पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पलूस संघ मात्र किती धावा जमवू शकतोय। ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण संघाचा मात्र एक योग्य निर्णय तिकडे आपल्याला पाहायला मिळाला, टॉस जिंकत असताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय, समोरच्या टीमला मात्र कमी धावांवरती मात्र रोखण्याच्या प्रयत्नामध्ये याही वेळेला बॉल चाललाय हवेत स्ट्रेट इन टू दी बास्केट, कारण मोठकट्टेला सुद्धा माघारी परतावं लागेल। वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक धक्का लागतोय तो मात्र पलूस टीमला, मोठे फटके सजवण्याच्या प्रयत्नामध्ये आज करण मोठकट्टे मात्र पुन्हा एकदा आउट होऊन माघारी परतत असताना चार गडी बाद मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 धावांवरती, कुठेतरी मात्र आता अडचणीत आणण्याचं काम केलंय गोलंदाज केतन पांचाळने। आणखीन एका विकेट नंतर मात्र आता येणारे फलंदाज काय करतील हे पाहणं मात्र खूप महत्वाचं असेल फलंदाजीसाठी। मैदानाच्या आतमध्ये अजित जगताप, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना करण मोठकट्टेच्या जागेवरती मात्र अजित जगताप, एक विस्फोटक फलंदाज आहेत, मोठे फटके मात्र अपेक्षित केले जातील त्यांच्याकडून सुद्धा। आज मात्र आपण जर पाहिलं तर पलूस टीमला थोडासा संघर्ष करावा लागतोय, आतापर्यंत चार फलंदाज बाद झाले धावफलकावरती मात्र आणि मात्र अवघ्या 21 धावा आणि इथे मात्र एक चांगला फटका अजित जगताप यांच्या बॅटमधून मात्र आल्या आल्या येतोय खणखणीत चौकार। या चौकारासोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल, चौकारानंतर मात्र धावसंख्या झाली ती चार गडी बाद 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स इन द एंड ऑफ 3 ओव्हर्स। तीन ओव्हर की समाप्ति के बाद एक अच्छा स्कोर वहां पर बनाने की कोशिश में उतरे थे पलूस टीम के बल्लेबाज, लेकिन शुरुआत जो है वो थोड़ी सी विकेटों के साथ हुई, कहीं ना कहीं मात्र थोड़ा सा संकट वहां पर अब आता हुआ पलूस टीम के ऊपर, बल्लेबाज थोड़ा सा दबाव के नीचे बल्लेबाजी करते हुए। तीन ओवर का खेल अब तक समाप्त होने के बाद 25 रन टीम के स्कोर कार्ड पर, बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर सौरभ गुरव और अजित जगताप, अभिजीत बिसे उर्फ लल्लन बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 4 के लिए आखिरी ओवर लेकर आएंगे अभिजीत बिसे। पिछले मैच में भी आखिरी ओवर किया था लेकिन आखिरी ओवर में औपचारिकता पूर्ण वो मैच थी, 6 रन की जरूरत थी और 6 रन दो गेंदों पर ही पूरे किए गए थे। इस बार उड़ा दिया गेंद को फिर से एक बार डीप स्कोर लेग की तरफ, ओवर की शुरुआत मात्र वहां पर सिंगल के साथ हुई है और दूसरे की भी मांग लेकिन रनआउट की आशंका हो सकती थी। थ्रो मारते हुए वहां पर विकेट के एज को लगती हुई गेंद सीधे मात्र अपना रास्ता बदलते हुए सीधे फील्डर की दिशा में और एक रन वहां पर आसानी से मुकम्मल किया गया। इन दो रनों के साथ टीम का स्कोर भी आगे बढ़ता हुआ 27 रन टीम के स्कोर कार्ड पर। चार ओवर का यह मुकाबला 30 के पार भी अगर स्कोर जाता है तो एक अच्छा फाइटिंग स्कोर माना जाएगा, लेकिन दूसरी तरफ से अगर बात करें तो ज्ञानज्योति यश कंस्ट्रक्शन फलटण टीम के पास भी एक बड़ा बैटिंग लाइनअप मौजूद। चलिए देखते क्या होगा अगली बॉल पर, फिर से एक बार हाफ ट्रैकर सौरभ गुरव ने उड़ा दिया बॉल को बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, इरादा बनाया पक्का और जड़ दिया एक लंबा चौड़ा छक्का, नापा तोला बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला 6 रन के लिए। सौरभ गुरव के बैट से आता हुआ एक जबरदस्त सिक्सर, बहुत ही हाफ ट्रैकर गेंद थी और इस हाफ ट्रैकर गेंद को खेलने के लिए वक्त मिली, जगह बनाई, बैकफुट पर आए, वेट ट्रांसफर किया और शॉर्ट आर्म पुल करते हुए मात्र इस बॉल को मैदान के बाहर गुल किया 6 रन के लिए। इस छक्के के साथ मात्र टीम का स्कोर जो है वह अच्छी स्थिति में जाकर पहुंचेगा 33 रन ऑन द बोर्ड। चलिए अब बल्लेबाज अगर विकेट के पीछे स्टंप्स के पीछे अगर आकर खेलता हुआ नजर आएगा तो ये बॉल तो काउंट होगी लेकिन रन वहां पर बल्लेबाजों को नहीं मिलेंगे। फिर
बॉल काउंट होगा, रन नहीं मिलेंगे। स्टंप के पीछे अगर जाकर आप बल्लेबाजी करोगे तो वो अमान्य होगा। यस, बॉल डॉट होगा, रन नहीं मिलेंगे। अच्छा शॉट वगैरह पर सजाया था, लेकिन अगर बात करें स्टंप्स के पीछे अगर आकर आप बल्लेबाजी करोगे तो नए नियम के हिसाब से आपको रन नहीं दिए जाएंगे। इस बार पॉइंट के ऊपर से खेलना पसंद किया, फील्डर बॉल के नीचे आने की कोशिश वहां पर करते हुए आउट होकर वापस लौटना पड़ेगा सौरभ गुरव को। हवा का रुख वहां पर देखकर आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी इस मैदान के ऊपर। अगेंस्ट विद विंड खेलते हुए पॉइंट क्षेत्र के फील्डर द्वारा एक जबरदस्त कैच और इसके साथ सौरभ गुरव की पारी यहां पर समाप्त होगी और एक झटका लगेगा ओवर नंबर 4 की तीसरी गेंद पर। सौरभ गुरव जैसा बल्लेबाज आउट होकर वापस, इसके पहले जब छक्का लगाया था विकेट के पीछे आकर खेले थे वहां पर रन नहीं मिले। तो टीम का स्कोर अगर बात करें तो टीम के स्कोर कार्ड पर मात्र 27 रन। अगर वो 6 रन अगर शायद मिल जाते तो शायद कहीं ना कहीं एक अच्छा फाइटिंग स्कोर वहां पर बनाया जा सकता था। अच्छी बैटिंग अब तक दोनों बल्लेबाजों द्वारा हो रही थी, लेकिन अब सौरभ गुरव आउट होकर वापस लौटे हैं अजीत जगताप के साथ बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर। फुल टॉस गेंद थी इस बार, बाहरी किनारा लेकर मात्र थर्ड मैन के फील्डर की दिशा में आती हुई। अच्छी फील्डिंग के साथ अच्छा थ्रो भी वहां पर देखने मिला फील्डर द्वारा। एक सिंगल की मांग वहां पर, एक रन आसानी से पूरा किया। एक रन के साथ स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ 28 रनों पर। अब ओवर की अब सिर्फ आखिरी दो गेंदों का खेल शेष, अभिजीत भिसे और उनके सामने अगर बात करें तो अजीत जगताप जैसा एक विस्फोटक बल्लेबाज। आखिरी दो गेंदों पर अगर कुछ बड़े शॉट्स वहां पर अजीत जगताप द्वारा लगाए जाते हैं तो फिर शायद एक अच्छा स्कोर वहां पर उनकी टीम द्वारा खड़ा कर पाएंगे। तैयारी तो दर्शाई थी वहां पर 22 के तौर पर, ये रन जो है वो बहुत इंपॉर्टेंट होंगे, एक एक रन बहुत जरूरी होगा इस मैच में पलूस टीम के लिए। अब आखिरी बॉल का खेल शेष पहली इनिंग से 29 रनों पर टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ। अब तक का 5 विकेट का नुकसान हमने देखा, यहां पर एक अच्छी बल्लेबाजी की जरूरत थी लेकिन वो अच्छी बल्लेबाजी जो है वो आज यहाँ पर नहीं कर पाए बल्लेबाज। लगातार की विकेट वहां पर रनआउट का मौका बन सकता था, लेकिन नॉन स्ट्राइकर बैटर जहां पर दौड़ रहे थे वहां पर कोई फील्डर बॉल को गैदर करने के लिए वहां पर तैयार नहीं था। सिंगल के साथ मात्र वहां पर 4 ओवर का जो खेल है यहां पर समाप्त होगा और 4 ओवर की समाप्ति के बाद बीमर के लिए ये नो बॉल की मांग वहां पर बैटिंग टीम द्वारा ये रिव्यू मांगा गया आखिरी बॉल के लिए। तो चलिए देखते हैं अब आखिरी बॉल पर अगर बीमर बॉल घोषित किया जाता है तो ये बॉल फिर गेंदबाज को फिर से डालना होगा और अगर फिर डिलीवरी है तो फिर एक रन आती हुई टीम का स्कोर जाकर पहुंचेगा 30 रनों पर। जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता होगी, 31 धावांची मात्र गरज असणार आहे। तोपर्यंत आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतला गेलाय, तो रिव्ह्यू मात्र घेतला गेल्यानंतर थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतायत आणि थर्डमॅन क्षेत्रापर्यंत फिल्डर आले आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर अजून हा बॉल जो आहे तो त्याचा निर्णय आलेला नाही आहे। पाहूया काय निर्णय येतोय आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून। बीमर बॉल घोषित केला तर हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल आणि फेअर डिलिव्हरी असेल तर मग मात्र एकच धाव त्या चेंडूवरती स्कोर कार्डवर अंकित केली जाईल।
एंड इट्स अ फेयर डिलिवरी। सो धावसंख्या झाली आहे 30 धावा 31 धावांची, आता मात्र आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण टीमला। दिवसातून आपण जर पाहिलं तर हा स्पर्धेचा उद्याचा दिवस जो असेल तो अंतिम दिवस असणार आहे। आतापर्यंत विजापूर त्याचबरोबर स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप कवटे मंगाळ त्यांच्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर कालच्या तिसऱ्या दिवसातून पंढरपूर ही टीम सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाली आणि आजचा चौथा दिवस मात्र कोणाचा राहणार, कोण क्वालिफाय होणार आजच्या दिवसातून मात्र सेमीफायनल खेळण्यासाठी उद्याच्या दिवसात, यासाठी मात्र आता यानंतर आणखीन एक मॅच आपल्या सर्वांना वाट पाहावी लागणार आहे। एकतीस धावांचा पाठलाग करायसाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। अक्षय वठारकर आणि महेंद्र चौधरी अर्थात टिल्लू चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। मिलिंद चौधरी माफ करा टिल्लू चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन पहिल्या ओपनिंग जोडीमध्ये। मात्र आपण जर पाहिलं तर सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले असताना चला थोडस स्पीडअप घ्या पंच कृष्णा सर सामना सुरू करायचा आहे। इथून पुढे मात्र 31 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल। सलामीची जोडी मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते। टिल्लू चौधरी आणि सोबतच आपण जर पाहिलं तर अक्षय वठारकर सारखे दोन विस्फोटक फलंदाज आज ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण संघाकडून मात्र खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्यात सौरभ गुरवच्या हातामध्ये मात्र पहिली ओव्हर सोपवली जाते। हिम्मत गुरु पहिल्या बॉल साठी
पहिला चेंडू या वेळेला मात्र काय जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतोय। स्वतः पडले आहेत परंतु बॉलला ही पाठवले सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवर आला एक वेगळ्या प्रकारचा हा चौकार, अगदी झोपला शॉट। फाइनल एक बाउंड्री लाइन वरती मात्र हा चौकार येतोय टिल्लू चौधरी। थोडंसं मात्र मॅच मध्ये स्पीडअप ठेवायचं आहे। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हिम्मत विरुद्ध टिल्लू। क्षेत्ररक्षणात थोडासा बदल मात्र त्या ठिकाणी करतायत गोलंदाज हिम्मत। पुन्हा एकदा इन ऍक्शन, स्टेप आउट झालेत। मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल खेळला असताना बॅट मात्र जमिनीला घासली आणि त्यानंतर मात्र खेळलेल्या या फटक्यावरती मात्र टिल्लू चौधरीची विकेट। एक मोठा धक्का लागतोय या चौकारानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर टिल्लू चौधरी बॅक टू द पवेलियन। फर्स्ट विकेट डाऊन, थोडासा नाराज मात्र या फटक्यानंतर। फटका खेळायचा असताना स्टेप आउट तर झाले, चांगल्या पद्धतीने मात्र फटका खेळायची तयारी त्यांनी केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला बॅट जी आहे ती जमिनीला फटका खेळत असताना अडकते आणि जमिनीला घासत असताना मात्र हा फटका जो आहे तो हवा तसा त्यांना मात्र सजवता आलेला नाहीये। पहिला धक्का लागतोय टिल्लू चौधरीच्या स्वरूपात मात्र तो ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण टीमला। नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये राहुल यादव। मोठी विकेट मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळते मागील चेंडूवरती। टिल्लू चौधरीची मात्र फलंदाजी त्या ठिकाणी समाप्त होते, त्याच्या जागेवरती मात्र राहुल यादवला त्याच्या धावांची भर करून द्यावी लागेल। काय घडणार काय बिघडणार, 31 धावांचा पाठलाग तसं पाहायला गेलं तर मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण सुद्धा, कारण चार ओव्हरची मॅच आहे। या चार ओव्हरमध्ये काय घडेल ना हे सांगणं मात्र बरंच कठीण आहे। पहिल्या बॉलवर चौकारही आलाय परंतु दुसऱ्या बॉलवरती विकेटही आली आहे। ऑन स्ट्राईक राहुल यादव, बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो हिम्मत गुरव। एक चौकार आणि एक विकेट मात्र आत्तापर्यंत त्याच्या ओव्हरमधून। यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू, लेग स्टंपवरचा बॉल होता त्याला मात्र दिशा दाखवण्याचं काम फक्त त्या ठिकाणी करतोय फलंदाज राहुल यादव। फुल टॉस चेंडूवरती मात्र ठोकला जातोय हा खणखणीत चौकार। आणखीन एक चौकाराची भर पडते स्कोर कार्ड वरती, धावा मात्र पुढे सरकत आहेत। दुसऱ्या बाजूने मात्र अक्षय वठारकरला या मॅच मध्ये स्ट्राईक मिळत नाहीये, आतापर्यंत तो नॉन स्ट्राइक वर आहे। राहुल यादव ने मात्र एक चांगला फटका सजवलाय। या वेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल जात असताना क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु मिस्टेक होते तिकडे मात्र हातातून बॉल निसटलाय। एक 30 धावांचा पाठलाग मात्र तितकंच आपण जर पाहिलं तर एक चांगलं समीकरण असणार आहे। 24 बॉल आणि 31 रन, आतापर्यंत दोन चौकार एक सिंगल एक विकेट अशा पद्धतीने मात्र चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। अजूनही दोन बॉल या पहिल्या षटकातून शिल्लक असतील। धावफलकावरती मात्र 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात, अजून 22 धावांची गरज मात्र हा सामना जिंकण्यासाठी। हिम्मत गुरव आणि त्यांच्या विरोधात मात्र आता अक्षय वाठारकर। याच मैदानावरती आपण जर पाहिलं तर 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम मात्र या फलंदाजाच्या नावावरती, ते नाव म्हणजे अक्षय वाठारकर आपल्याला पाहायला मिळतंय। इन ऍक्शन डावकुऱ्याचा फलंदाज, स्टेप आउट झाले पहिला बॉल। या वेळेला मात्र सरळ बॅटनं फटका खेळलेला असताना एक धाव घेण्याची संधी तिकडे मिळते, मिसफील्ड होते। क्षेत्ररक्षक मात्र बॉलचा पाठलाग करतायत, अडवला जातोय फील्ड केला जातोय बॉल, तोपर्यंत मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिकडे आपल्याला फलंदाज बघायला मिळतील। क्षेत्ररक्षक मात्र स्वतःवरती या फिल्डिंग नंतर थोडासा नाराज दिसतोय। चौथ्याही धावेच्या प्रयत्नासाठी मात्र राहुल यादव तयार होता, 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात आणि या 3 धावांसोबत टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 12 धावा स्कोर कार्डवर। अजून मात्र सामना जिंकायसाठी थोडासा वेळ लागेल, कारण 31 धावांचा पाठलाग आहे। पहिल्या 12 धावा मात्र 5 चेंडूंमध्ये आलेत,
या ओव्हर मधून शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक असताना जिथे मात्र वाटत होतं की एकच धाव मिळेल तिथे मात्र तीन धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्यात। 12 रन्स ऑन दी बोर्ड आतापर्यंत धावा झाले त्या 12। या वेळेला ऑन साइडला फटका सजवायचा असताना शॉर्ट मिड विकेट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय। एक चांगल्या फिल्डिंग मुळे मात्र आता इथे एक चांगलं विकेट मात्र मिळतीय गोलंदाज हिम्मतच्या खात्यामध्ये। मात्र आणखीन एक सफलता, आणखीन एक फलंदाज बाद, दोन विकेट्स आतापर्यंत या ओव्हर मधून आलेले आपल्याला बघायला मिळतात। धावसंख्या झालेली असताना 12। पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होईल आणि एक षटका अखेरीस मात्र या ओव्हर मधून एकंदरीत दोन फलंदाज बाद झालेत, ज्यामध्ये आपण आउट होऊन माघारी परतलेलं पाहिलं ते टिल्लू चौधरी सारख्या फलंदाजाला, आणि आता मात्र आउट होऊन माघारी परतलाय राहुल यादव। एक ओव्हर नंतर 12 धावा स्कोरकार्ड वरती, 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र गरज अजूनही मात्र 19 धावांची। वैभव सोनवलकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलटण संघाच्या माध्यमातून दाखल होत असताना दोन विकेटचं नुकसान, 12 धावा स्कोरकार्डवर, 12 चेंडू शिल्लक, 18 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती मात्र 19 धावांची। काय घडणार, काय बिघडणार? ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र बॉलिंग मार्क वरती येतोय संग्राम शिंदे। यानंतर मात्र विनंती असेल आरपीएल कमिटी, खेड राजगुरुनगर पुणे संघाला विनंती असेल, आपण टॉस साठी मात्र लगेच तयार राहायचंय। जसा हा सामना संपेल या टीम मधून विजेत्या संघांसोबत मात्र आजच्या दिवसातली शेवटची मॅच तुम्हाला खेळायची आहे, त्यामुळे पुढील टीमला मी विनंती करतोय, अर्थातच टीम म्हणजे आरपीएल कमिटी, आपल्याला विनंती असणार टॉस साठी रेडी राहा। यानंतर मात्र अक्षय वठारकरने सुद्धा हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न तिकडे केलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, नशीबवान ठरतोय, नशिबाची साथ मिळते, लक फॅक्टर मात्र खूप चांगलं आज अक्षय वठारकरचं। बरेच फटके हवेत खेळलेले असताना मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडलेत या अगोदरच्याही मॅच मध्ये। दोन धावा घेतल्या जात आहेत, धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरकार्ड वरती या दोन धावांसोबत 14, आणि या वेळेला पुन्हा एकदा यष्ट्यांचं जर मागे जाऊन फटका सजवला असेल तर बॉलरचा, ओके पॉपिंग क्रीज साइड रिटर्न क्रीज, ओव्हरस्टेपिंग साठीची पडताळणी मात्र केली जाणार आहे। नंदकुमार करपे सर मात्र त्या ठिकाणी बॅटिंग टीम कडून मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली आहे। ओव्हरस्टेपिंग जर झाली असेल तर हा नो बॉल असेल आणि ओव्हरस्टेपिंग जर झालेली नसेल तर फेअर बॉल असेल।
पुन्हा एकदा संग्राम शिंदे आणि स्ट्राइक वरती मात्र अक्षय वाठारकर राईट आर्म राउंड विकेटचा मारा। पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका येतो, अगदी जमिनी लगतचा फटका खेळवलाय। एकच रन घेण्याची संधी तिकडे मात्र अक्षयला मिळते। ऑन स्ट्राइक मात्र आपल्याला तो पाहायला मिळत होता। ऑन साइडला मात्र हा फटका सजवलेला असताना एकेरी धाबेने स्ट्राइक रोटेट करतोय। दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजीसाठी राहुल यादवच्या जागेवरती मात्र वैभव सोनवलकर एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला असताना पहिल्या षटकातून 12 धावा आल्या, 2 विकेट्स मात्र त्या ठिकाणी गोलंदाज हिम्मत गुरवने पटकावले। एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आणि त्यातल्या त्यात संग्राम शिंदे सरका आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत। ऑन स्ट्राइक मात्र आपल्याला पाहायला मिळतो वैभव सोनवलकर सारखा एक नवीन फलंदाज। आपडलेला चेंडू पुन्हा एकदा बॅडमिंटन स्टाईल मध्ये मात्र हा फटका सजवायचा प्रयत्न करत होता वैभव सोनवले। सोनवलकर मात्र त्या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज। आणखीन 2 धावांची भर मात्र या बॉलवरती स्कोर कार्ड वरती पडते। एक चांगला स्कोर कुठेतरी अपेक्षित केला गेला होता परंतु अवघ्या आता 31 धावांची गरज मात्र हा सामना जिंकण्यासाठी असताना सध्याच्या स्थितीला मात्र 17 धावांचा आकडा तर गाठलाय, अजून 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी। बॉल शिल्लक राहिले ते 15 चेंडूंमध्ये मात्र आता उर्वरित 14 धावा पूर्ण करायचे आहेत। यावेळेला लीडिंग एज कॉट बिहाइंडची संधी आहे आणि येस वैभव सोनवलकरला सुद्धा माघारी परतावं लागतंय। आणखीन एक धक्का लागतोय। संध्याकाळच्या सत्रात मात्र धावांचा वेग कुठेतरी कमी झालेला आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळते, लगातारचे विकेट्स मात्र आज पटकावले जात आहेत। पहिल्या इनिंग मधून सुद्धा आपण जर पाहिलं तर एकामागोमाग एक विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळाले। प्रत्येक गोलंदाजाने मात्र पहिल्या इनिंग मधून विकेट पटकावली आहे। ओम धुमाळच्या खात्यामध्ये मात्र विकेट आहे, अक्षय वाठारकरच्या खात्यामध्ये मात्र विकेट आहे, त्यातल्या त्यात केतन पांचाळच्या खात्यामध्ये सुद्धा एक विकेट आहे आणि अभिजित भिसे यांच्या खात्यामध्ये मात्र सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये एक विकेट। असे प्रत्येक गोलंदाज झाल्यानंतर विकेट पटकावताना आज पाहायला मिळाले। आतापर्यंत दुसऱ्या षटकातूनही आपण जर पाहिलं तर सगळ्या गोलंदाजांच्या अगदी 2 ओव्हरचा खेळ सुरू असताना दोन्ही गोलंदाजांनी मात्र विकेट्स पटकावलेत। सुनील भिसे मगाशी मात्र विस्फोटक बॅटिंग केली या मॅचमधून आतापर्यंत पाहिलं तर मोठ्या अपेक्षा त्याच्या टीमला, कारण गरज आहे ती मात्र आता 14 चेंडू आणि 14 धावांची। चौथ्या चेंडूवरती विकेट आली ती मात्र फलंदाज बाधवन माघारी परततोय तो म्हणजे वैभव सोनवलकर। सुनील भिसे तिकडे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये पोझिशनमध्ये अगोदरच आलेले असताना संग्राम शिंदेनं मात्र चांगलं रीड केलं, त्यांना पोझिशनमध्ये आले असल्या कारणानं ऑफ स्टंप पकडून मात्र गोलंदाजी केली। सुनील भिसे मात्र तिकडे कुठेतरी बॉलचा आढावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते, उलट्या बॅटनं मात्र फटका सजवण्याच्या प्रयत्नात होता। चेंडू मात्र येतोय निर्धाव। आता मात्र शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधून संग्राम विरुद्ध सुनील। यावेळेला स्विंग अँड मिस, ऑन साइडला फटका सजवण्याच्या नादामध्ये मात्र हा आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय। आता मात्र 12 बॉल शिल्लक राहिलेत आणि 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल। चला थोडंसं स्पीडअप ठेवा, दोन्ही टीमला विनंती आहे, यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण कोणाच्या हातामध्ये मात्र आता ही तिसरी ओव्हर सोपवली जाणार, कारण या तिसऱ्या ओव्हरमधून जर कमीत कमी धावा गोलंदाजांनी खर्च केल्या ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फलंदाजांवर दबाव वाढू शकतो। ते लक्षात घेता मात्र गोलंदाजी सोपवायची आहे। अजित जगतापच्या हातामध्ये मात्र आता ही ओव्हर सोपवली आहे। अजित जगताप यांनी मात्र या ओव्हरमधून कमीत कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजांसाठी मात्र चांगल्या धावा शिल्लक राहतील, त्यामुळे अजित जगतापकडून मात्र कुठेतरी एक चांगली गोलंदाजी अपेक्षित केली जाते। त्यामुळे कर्णधारांनी या विश्वासू खेळाडूवरती मात्र विश्वास दाखवत आज मात्र त्यांच्या हातामध्ये ही तिसरी ओव्हर सोपवलेली असताना आपल्याला पाहायला मिळते। 12 चेंडू आणि 14 धावा, क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। एक विकेट किपर, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा आपल्याला तिकडे बघायला मिळतोय, परंतु डावखुरी आताचा फलंदाज समोर आहे तो म्हणजे अक्षय वाटारकर, त्याच्यासाठी मात्र डीप पॉइंट स्वीपर कव्हर वरती एक फिल्डर, परंतु यावेळेला त्याच पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नात बॉल मात्र मागे निघून जातोय। शॉर्ट थर्डमॅन मधला फिल्डर मात्र बॉल अडवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी झेंडूचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती आला एक खणखणीत चौकार। अगदी प्रदीपजी आपण जर पाहिलं तर चौकाराने सुरुवात झाली या ओव्हरची,
अजित जगताप यांच्या हातामध्ये ओव्हर यासाठी सोपवली गेली होती की एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि कुठेतरी कमीत कमी धावा ते खर्च करण्याचा प्रयत्न करतील. परंतु आज क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीचं सजवलं अगदी बॅटची एज घेतली त्यात क्षेत्ररक्षकाची काही चूक नाही आणि गोलंदाजाची काही चूक नाही असं म्हणावं लागेल. बॅटची एज घेऊन मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून मात्र बॉल पाठीमागे गेलेला असताना आउटफील्ड मात्र तितकीच फास्ट आपल्याला बघायला मिळाली. बॉल मात्र त्या बाउंड्री बाहेरच्या पडद्यावरती जाऊन आदळतोय आणि या वेळेला मात्र पंचांकडे मागणी केली जाते. पंच मात्र तिकडे व्हाईट बॉलचा इशारा कळवत आहेत. अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड वरती व्हाईट बॉलचा इशारा. स्वैर चेंडूची घोषणा. अवंतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 थर्ड एडिशन आपण पाहत आहात. आज चौथा दिवस यानंतर मात्र क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर आता गरज शिल्लक राहिली आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती मात्र अवघ्या 9 धावांची. कारण आतापर्यंत 14 धावांची गरज असताना 5 धावा आलेत. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये अक्षय वाठारकर रचनात्मक बॅटिंग करण्याच्या प्रयत्नात, कलात्मक फटके सजवण्याच्या प्रयत्नात. इम्प्रोवाइज करायचं होतं याही चेंडूला. स्विचिटच्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये मधून अपयशी ठरलाय. तीन बॉलमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर एक चौकार, एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र आता एक निर्धाव चेंडू. म्हणजे दोन चेंडू जे आहेत ते या ओव्हरमधून लीगल आहेत. एक चेंडू मात्र अतिरिक्त धावेसाठीचा, तो म्हणजे व्हाईट बॉल या अगोदरचा. दोन चेंडूत 5 धावा आलेत आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा अंपायरच्या डोक्यावरून मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. अगदी क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. बॉडी लँग्वेज मात्र सांगून जाते. क्षेत्ररक्षकांची देहबोली जर आपण पाहिली तर कुठेतरी मनातून त्यांनी हा सामना सोडलेला आहे. मनातूनच त्यांनी ही मॅच जी आहे ती हरलेली आहे. कारण 4 ओव्हरमध्ये 31 धावा तसं पाहायला गेलं तर तितकं सोपं समीकरण नसतील. याही मॅच तुम्ही मॅच मध्ये फाईट तुम्ही देऊ शकला असतात. अवघ्या 5 धावांची गरज आता मात्र सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 31 धावा तसं पाहायला गेलं तर एक फायटिंग स्कोरच त्याच्याकडे मात्र पाहिलं जाईल. परंतु ज्या पद्धतीने आज बॅटिंग केली आहे त्यानंतर मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांचा गोलंदाजांचा आत्मविश्वास खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. पलूस संघानं मात्र कुठेतरी हार मानली आहे या सामन्यामध्ये. यानंतर मात्र आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे कॅप्टनला विनंती असेल त्वरित आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय. जवळपास आपण जर पाहिलं तर ज्ञानज्योती एस कन्स्ट्रक्शन फलटण टीम या मॅचमध्ये मात्र आपला विजय निश्चित करताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. 5 बॉल पूर्ण. शेवटचा बॉल मात्र 2 चेंडू या ओव्हरमधून. एक व्हाईट बॉल आलाय आणि या फटक्यासोबत मला वाटतं आता काय घडतंय काय बिघडतंय. बॉल मात्र निघून जातो या विजयी षटकारासाठी. सुनील भिसेने मात्र हा विजयी षटकार ठोकत या मॅचवरती आपला कब्जा केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स ज्ञानज्योती यश कन्स्ट्रक्शन फलटण अँड व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक फॉर पलूस तालुका. एक चांगली टीम म्हणून आज या स्पर्धेमध्ये उतरली होती. परंतु दोन्ही सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना आता हार पत्करावी लागते आणि त्यामुळे मात्र या स्पर्धेतून मात्र त्यांचा प्रवास जो आहे तो आता